मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका एप्रिल महिन्यामध्ये घेण्यासाठी काल मुंबई विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केलं। 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पुन्हा पदवीधरांची नोंदणी करायची आणि त्या निवडणुका एप्रिल महिन्यात घेतल्या जातील असं त्यांनी जाहीर केलं। परंतु आपण जर पाहिलं असेल मुंबई विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत त्या मार्च एप्रिल आणि मे या 3 महिने चालतात आणि जवळजवळ 475 विभागाच्या परीक्षा या 3 महिन्याच्या दरम्यान चालत असतात। त्यामुळे या सिनेटच्या निवडणुका मागील ज्या नोंदणी झालेल्या पदवीधरांच्या 94,000 त्यानुसार डिसेंबर महिन्यामध्ये तातडीने घेतल्या गेल्या पाहिजेत। जर आपल्या नोंदणी करण्यासाठी काही अडचण असेल तर थेट जे मुंबई विद्यापीठाचे पदवीधर झालेले विद्यार्थी आहेत त्यांना निवडणुकीचा डायरेक्ट अधिकार देऊन त्या ठिकाणी ह्या निवडणूक घेतल्या पाहिजेत। पण एप्रिल महिन्यामध्ये निवडणुका घेण्यावरती राष्ट्रवादी व काँग्रेसचा आक्षेप आहे। आम्ही आज राज्यपालांना त्याबरोबर उच्चतंत्र शिक्षण मंत्री आणि मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना ईमेलद्वारे पत्र पाठवून ते कळवणार आहेत आणि मागणी करणार आहेत। जर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ही मागणी मान्य केली नाही तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसला उग्र आंदोलन छेडावं लागेल।